नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे, जो व्हिडिओ आहे मुंबई विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्टबद्दलचा। हो मित्रांनो, दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी मुंबई विद्यापीठाने PhD एंट्रन्स टेस्ट ऑनलाइन पद्धतीने कंडक्ट केली होती। आता ह्याच परीक्षेचा निकाल हा दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी विद्यापीठाने पब्लिश केलेला आहे। आता हा विद्यापीठाने जो रिझल्ट पब्लिश केलेला आहे तो बघण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच प्रॉब्लेम येत आहे। तो रिझल्ट कुठे बघायचा आणि कशा पद्धतीने बघायचा, विद्यापीठाच्या साईटवर कुठेही हा रिझल्ट शो होत नाही, तर रिझल्ट कशा पद्धतीने तुम्हाला बघायचा आहे, तर हेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून तुमचा रिझल्ट तुम्हाला मोबाईलवर बघता येईल। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्टचा रिझल्ट बघण्यासाठी सिंपली तुम्हाला जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरवर। या ठिकाणी तुम्हाला सिंपली सर्च करायचं आहे एकलव्य लॉग इन, त्यानंतर कॅन्डिडेट्स लॉग इन। आता या ठिकाणी तुम्हाला यूजर आय डी म्हणजे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला लगेच पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड एंटर करायचा आहे, त्यानंतर आय एम नॉट रॉबोट हा जो काही आयकॉन आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा जो काही इंटरफेस आहे तो तुमच्या समोर दिसणार आहे। ऑल आपण सिलेक्ट करूया। सगळ्यात खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट ऑप्शन दिसेल, या सर्टिफिकेट ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे। या ठिकाणी तुमचा रिझल्ट शो होत आहे। आता आपण लेफ्ट साईडला जे काही प्रिंटरचं ऑप्शन आपल्याला दिसतं आहे ते प्रिंटरच्या ऑप्शनला आपण क्लिक करत आहोत। अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघता येणार आहे, म्हणजेच तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत किंवा डिस्क्वालिफाय झालेले आहेत हे तुम्हाला समजणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।